काही ओढ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि आजपर्यंत मला गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये बघत आलात, तुम्ही मला पत्या म्हणून ओळखतात. एक छोटासा प्रयत्न करतो आहे मी. कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे. आपण आज चाललो आहे शिंगोवरती आणि आपल्यासोबत काही आपले मित्र आहेत, तर त्यांना घेऊन आपण चाललो आहे आता शिंगोवरती. चला माझ्यासोबत, तुम्ही पण येत आहे, चला जाऊ. समोर तर वाट बघतो इकडे आपली. समोर या, गुड मॉर्निंग. बाकीचे गैरवले हे बड्डे बॉय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा, पार्टी कधी? आजच. मंगेकडून पार्टी आज. खरं राहुलो काय तरी दाखव केवढा भात पुरा कोय. किती लेट मेला सीताराम. खरंच आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुम्ही झोपत राहा. कॉल तरी करायचो. काय मात्र झोप झाली या पूर्ण. वा, आपल्याला इकडे जायचं आहे वरती. वाट बरोबर होती काय रे? मग या, वाट बरोबर होती. काय या, अरे रे रे, नमलास काय? किती टाइम अजून? एक तास. खायना खायना घेऊन चलले आहोत. पहिल्यासारखी वाट नाही राहिली आहे जीवात. बाबा, अरे बरा वाटला जरा एवढ्या चढान. आता तरी मिळेल चांगली वाट, बघूया पुढे. हा, मजा पण येतात तेवढीच. जवळजवळ एका वर्षांनी बाहेर पडलो आता. सुरुवात आहे, पुढे काय माहित नाही. हो, आतापासूनच असूच. तर आता हेलो बाबल्या, काय या खायना आणतो? मी तरी बरो आणलं होतोय. तू ताच करतो वाटलंच तो मग. थँक्यू. चला मग या, बर्थडे बॉय. बर्थडे आठवणीत राहतो आज. बर्थडे मग या. सॉरी सॉरी. अरे काय मेल्या, जवळच्या विसरलं तू. सॉरी रे. असं होता कधी कधी होता. मग बर्थडेचा काय? बर्थडेचा काय? मग्याचो आता कोणतो काय? मग्याकडनं रातची पार्टी. सामको मग्या. सात वाटता. मग या, सात वाजता ना का? साडेसात.
पोचला होता शेता बऱ्यापैकी. आपल्या खरी जाऊचा पण आज मृत असा एवढा चढायचा परत चढती या ही बघ चढती लागली नंतर असा क्रॉस जाऊचा थोडी चढती दोन मिनिटांची तेव्हा हे बघ हा काय फिर अर्धो तास हा ना गेले तसो मी ब्रेक परत म्हणून सांगा होते लवकर चल म्हणून बाहेर पड सीताराम होय होय सगळ्यांच्या आधी तू चिलस रे जंगलात येताना असा कोणतरी पाहिजे की ज्याला सगळी माहिती पाहिजे नाहीतर येऊच नको तुम्ही मी तर सांगा माहीत नसलं तर येऊच नको कारण रस्ते एवढे बेकार असतात ना की सगळा इसराक होता मी दोनदा येईल दोन टायमा विसरलं आहे तर जय सगळा माहिती आहे होय ना भारी वाटतं जय घ्या ना वरना आता जाऊया आणि पहिला आंघोळ करूया वरात उडी घालूया का ना तलावात जाऊन उडी घालूया इथून चूल बी लावून मोको झालो आहे तू चूल हा काय बरं आधी आधीपासून कोणीतरी चूल लावलेले आपला आपला काम वाचला तुम्हीच ते तू कधी इलेलं वरती आणि आमच्या सोबत तुम्ही पण येताय लेट्स गो ये गे बैल खडो ना मग बैल खडो खायचो खय पलीकडे माहिती आहे रे तुका सगळं वा किती वेळा येईल हा पाच वेळा येईल यंदा किती वेळा येईल दोन वेळा आता उचलून घे माका चल दरवाजा आपण कडी खाया तिची लाव विसरले आहा बापरे असं वाटतं वांडर बसले होत शिंगवाचं देवस्थान आहे त्यामुळे कोण चप्पल घालून जात नाही आम्ही इकडे चप्पल काढले आहेत चला उठा आता होय होय मीच करते सगळा बापरे होय होय तुका बघतय नंतर तलावा चल तू बुचकवतय तुका एक वेळ ना तुका दहा वेळा बुचकवतले मी नाहीलच तरी तू उचलून घेऊन जात बघ तू चल 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 अरे पण ते कडीच लावले नाही काय करणार उडत ठेवले नाही हा पोरगे हौशी होत पण सगळे एकदम चिकन खावचा ना जोश काय भाजक लागली होत गवतात पाहिजे ना जरा थंड वाटत फायनली पोचलोय मित्रांनो शिंगोवरती आणि वरून कसं वाटतंय हे पण बघूयात किती ठेवा पाणी बाबा जाताना पण ठेवा होय ना बघा माहिती आहे तू हुशारच
जयक पण बऱ्यापैकी माहिती आहे आता. नाही रे, पाच वेळा येईल पण माझी तिसरी वेळ. हा काय बाबले तू आता मात्र झालंस ना. सोयीन चला पाय मिला भाजाक लागले होत. ये तू मोठा आहे तो होय ना. ये तू किती वेळ येलो अकडे दोघे भाऊ सेम मिलास रे. दोनदा येईल. एकदा माझ्या भरोश्याच्या वरती 10 जण होते तेव्हा मला काहीच माहित नव्हतं. आणि माहित नव्हतं पण डोंगराची बऱ्यापैकी माहिती आहे मला, त्यामुळे हाणलंय ते. आणि सोयन पण घेऊन गेलंय. बोल ना खाली जा. बापरे पैसे टाकले ना नानी. हा पहिल्यांदा पैसे टाकल्यावरती आवाज यायचा खालती, म्हणजे इथे कान लावून राहायचं. मग आवाज यायचा भरपूर उशीर खाली, म्हणजे जिथपर्यंत नाना खाली जात नाही तिथपर्यंत आवाज येत राहायचा. आता पावसामुळे ते भुजलंय, म्हणजे माती वगैरे जाऊन पाणी वगैरे जाऊन ते पूर्ण जाम झालंय. मशीन बंद पडली आहे. लाखो रुपये असतील नाही, गेल्या वर्षीपर्यंत दिसत होते कॉइन पर्यंत होते, आता हिले खाली गेले वाटत ते. आता तसा बऱ्यापैकी वरना भारी वाटता. वेळ भेटलं तर तुम्ही येऊन बघा इकडे, तुमका पण आवडत ऐक. एवढं आमचं बघू चांगलं असेल बाबा. सुंदर सुंदर. चला हवा पण बऱ्यापैकी सुटली आहे, भरा वाटता. थांबाय काय रे थोडं उशीर पण ऊन पण. हा बऱ्यापैकी जाऊया जेवण बनूचा जेवसा आणि परत घरात पण जाऊ. चला परत चढायचा आपल्या एवढं. चल मग या जाऊया जेवण्या तयारी करूची. आणि असं त्यांनी सांगितलेलं होतं का आम्ही की कांदे वगैरे कापून ठेवा. आता जाऊया चिकन करूया आधी, मग भात पण बनवूच आणि मग जेऊया जरा आराम करूया आणि मग घरात जाऊया. हा तसे पण सगळे जाम दमले आहेत. हा 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 मजा पण येईली बऱ्यापैकी, भरपूर मजा येईल तशी. फक्त सोबतचे कोण नाहीत. मग या तू किती वेळ आलो. ही कमीत कमी माझी 30वी तरी फेर असं. 30वी? बापरे, म्हणजे जाणतो तूच. चौथीपासून येता म्हणाल. हा काय तू विचार केला काय. आमच्याकडे जाऊया आता तुमच्या नेक्स्ट टाइमला. हो पावसा आहेत. भैरी? हो भैरी जाऊया. बहिरीपासून खै पण जाऊ सांग तू म्हणशील ते जाऊया. वाघबिहार चलत जाऊया जाऊया. हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता म्हणून हा दोन भागात टाकतोय. माझा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर असं मी बोलणार नाही, कारण हा चॅनलच नवीन आहे. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. अजून काहीतरी वेगळा दाखवू बाका मजा येईल.
आणि तुमका भूक पण मजा येत. बाय.